मान्सून विषयीची ही बातमी आहे. मान्सून 19 मे रोजी अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं तसा अंदाज वर्तवलाय. नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी दाखल होणार आहे. हवामान विभागानं ही आनंद वार्ता दिलेली आहे. 19 मे रोजी जर अंदमानामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे आले तर त्यानंतर 8 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर हळूहळू देश मान्सून व्यापून टाकणार आहे. त्यामुळे यावेळेला वेळेवर मान्सून येण्याचा किंवा त्याच्यापेक्षा वेळेच्या आधीच मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. गेले 2 महिने उकाड्यानं हैराण झाल्यानंतर आता मोसमी पावसाची उत्सुकता निर्माण झालेली आहे. नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. दक्षिण हिंद महासागरामध्ये वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात तर पृथ्वीचा परिभ्रमणामुळे विषुववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल नैऋत्य दिशेनं सुरू होते. अंदमानात नैऋत्य दिशेनं वारे दाखल होतात. या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो तर अंदमानामध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अंदमानमध्ये दाखल झाल्याचं जाहीर केलं जातं आणि त्यानंतर ते पुढे सरकत केरळमध्ये आणि केरळवरून देशातील इतर राज्यांमध्ये हळूहळू पुढे सरकत जात असल्याचं दिसून येतं आणि त्यानंतर पावसाळ्याला देशामध्ये सुरुवात होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.